भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की संतन की भारत माता की भारत माता की चंद्रपूरच्या आवाजात दम आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी वंदन करतो आज मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांनी मोदीजींच्या कार्यावर पुस्तक लिहून संपूर्ण जगभरातल्या प्रमुखांपर्यंत मोदीजींचं कार्य त्यांनी केलेलं ट्रान्सफॉर्मेशन पोचवलं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीर भाऊ मुनघंटीवारजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री आदरणीय हंसराज भैया अहिर आमदार बंटी भांगडियाजी संजीव रेड्डी बोतकुलवारजी संदीप धुर्वेजी डॉक्टर आशिष देशमुखजी परिणय फुकेजी अतुल देशकरजी संजय धोटेजी सुदर्शन निमकरजी चंदन भैया चंदेल देवरावजी भोंगळे ज्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला ते अशोक भाऊ जिवतोळे रमेशजी राजूरकर संध्यातई गुरनुले राखीताई कांचलवार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री देवतळेजी अलकाताई अतराम हरीश शर्मा प्रमोद कडू उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे नऊ वर्षामध्ये मोदीजींनी काय केलं हे आपल्या समोर सुधीर भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडलाय पण सुधीर भाऊ तुम्ही एक गोष्ट सांगायची विसरले मोदीजींनी नऊ वर्षामध्ये असं काम केलं की देशभरातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्यांना लक्षात आलं त्यांचं दुकान बंद होत आहे आणि म्हणून सगळ्या परिवारवादी पार्ट्या मोदीजींच्या भीतीने काल पाटण्यात एकत्रित आल्या विरोधकांचं ऐक्य घडवण्याचं काम देखील माननीय मोदीजींनी केलं फरक काय आहे बघा काल पाटण्यामध्ये मोदी हटाव कार्यक्रम नव्हता आपणा परिवार बचाव कार्यक्रम होता मला सांगा सोनियाजींना देशाची चिंता आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधीची चिंता आहे ममता बॅनर्जींना देशाची चिंता आहे की अभिषेक बॅनर्जीची चिंता आहे साहेबांना देशाची चिंता आहे की सुप्रियाताईची चिंता आहे उद्धव ठाकरेजींना देशाची चिंता आहे की आदित्य ठाकरेची चिंता आहे लालू प्रसाद यादवांना देशाची चिंता आहे की आपल्या पोराची आणि दोन आहेत त्या दोन्ही पोरा म्हणजे तशी अकरा आहेत पण राजकारणात दोन आहेत त्या दोघांची चिंता आहे फारूक अब्दुल्लांना देशाची चिंता आहे की उमर अब्दुल्लाची चिंता आहे सोरेनांना शिब्बू सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पलीकडे देश थोडी माहिती आहे या ठिकाणी जे तमिळनाडूतून आले होते स्टॅलिन त्या स्टॅलिन एमजीआर मग स्टॅलिनचा मुलगा याच्या पलीकडे त्यांना देश नाही आहे अखिलेश यादव यांना स्वतःची आणि डिंपल यादवची चिंता आहे त्यामुळे तिथे जे काही सगळे जमा झाले होते यांना देशाची चिंता नाही परिवाराची चिंता आहे पण देशामध्ये एक नेता असा आहे की ज्याच्याकरता संपूर्ण देश हा त्याचा परिवार आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदीजी जो देशरूपी आपल्या परिवाराची चिंता करतो बरं काल त्या ठिकाणी संपूर्ण सगळे विरोधी पक्ष एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर काय ठराव केला माहितीये ना तुम्हाला सगळे एकत्रित आले आणि पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एकमताने काय निर्णय झाले हे सांगण्याकरता लालूजींना बसवलं ला, लालूजी म्हणाले राहुल गांधी दाढी काटलो तुम्हारी मा करीये तुम्हारी शादी करवानी है इसलिए तुम जरा अभी दाढी काटके मां की इच्छा पूरी करो म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन एकच ठराव पास केला की राहुल गांधी करता मुलगी शोधायची आहे आणि त्यांचं लग्न करून द्यायचं आहे याच्याकरता हे सगळे लोक एकत्रित आले होते कोणीतरी अतिशय चांगलं म्हटलं काजवा माहितीये ना काजवा काजवा आपला तो टिमटिम टिमटिम करत असतो प्रकाश देत असतो कोणीतरी म्हटलं मिलकर बैठे मजलिस मे जुगणू सारे जुगनू म्हणजे काजवा मिलके बैठे मजलिस मे जुगणू सारे और ऐलान हुआ सूरज को बदल देंगे अरे हे सगळे काजवे एकत्रित येऊन नरेंद्र मोदी रूपी सूर्याला बदलण्याचा विचार करून राहिले आहेत यांना जरा समजवून सांगा सूर्याकडे तोंड करून थुंकलं तर थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते ती सूर्यापर्यंत जाऊ शकत नाही या भारतामध्ये तळपणारा सूर्य म्हणजे नरेंद्र मोदी आहेत ज्यांनी नऊ वर्षामध्ये या भारतामध्ये परिवर्तन आणून दाखवलं या भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणून दाखवलं या भारतातल्या गरीबाकरता गरीब कल्याणाचा अजेंडा हा राबवणारे नरेंद्र मोदीजी आहेत बंधू भगिनी काल मी परिवारवादी पार्टी म्हटली तर उद्धवजीला फारच झोंमलं उद्धवजी तुमको मिरची लगी तो मै क्या करू फारच झोंबलं आधी ते मुख्यमंत्र्याच्या नातोवर गेले होते काल माझ्या पत्नीवर आले पण उद्धव ठाकरे मैं काच के घर में नहीं रहता तुम काच के घर में रहते हो और काच के घरों में रहने वाले दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते अरे आमचं जीवन खुली किताब आहे आणि माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे मी असेल माझा परिवार असेल तुमच्याकडे काही असलं खोलून दाखवा उघडून दाखवा त्या ठिकाणी जाहीर करून दाखवा माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला पण लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही पण पडला तर सोडत नाही पडला तर सोडत नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवा ज्याच्या अलमारीमध्ये सांगाडे पडले आहेत त्यांनी सावकारीचा आव आणण्याचं कारण नाही आहे सांगाडे बाहेर निघतील जरूर निकलेंगे जरूर निकलेंगे बाहर निकाल कर रहेंगे करून बनतो भगिनी मोदीजींनी नऊ वर्षामध्ये या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आज आपण पाहू शकतो सगळ्यात महत्वाचं मोदीजींनी या देशाला काही दिलं असेल तर या देशामध्ये भ्रष्टाचार विहीन व्यवस्था त्यांनी तयार केली राजीव गांधी म्हणायचे एक रुपया पाठवतो तर पंधराच पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचारात खाल्ले जातात गरीबाचे पैसे खाणारे लचके तोडणारे गिधाड आणि मसण्याऊद ऊद हे त्यावेळच्या सरकारमध्ये होते पण बंधू भगिनी नो अशी व्यवस्था उभी केली एक रुपया दिल्लीहून निघतो तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पूर्ण एक रुपया जातो एक नवा पैसा कोणीही त्याच्या खात्यातनं काढू शकत नाही माझा सवाल आहे एक कोटी लोकांना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झाले सांगा कोणाला तरी एक रुपया द्यावा लागला का आज गरीबाचं घर बनलं सांगा कोणी एक रुपयाची लाच मागितली का आज गरिबाला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळालं सांगा कोणी लाच मागितली का आमच्या भगिनींना त्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर मिळालं एक रुपया कोणाला द्यावा लागला का आज आपण या देशामध्ये एक नवीन व्यवस्था पाहतो की ज्या व्यवस्थेमध्ये गरिबाचा पैसा कोणीही खाऊ शकत नाही एक अशी व्यवस्था या ठिकाणी मिळाली आहे आणि बंधू भगिनी आज आपण सगळे एकत्रित बसलोत अरे मोदीजींना धन्यवाद तर देऊच पण सगळ्यात महत्वाचा धन्यवाद या करता देऊ की तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी एकत्रित बसलो कारण आपल्याला कोविडची लस मिळाली कोविडची लस विचार करा जगामध्ये पाच देशांमध्ये कोविडची लस तयार झाली पाच देशांमध्ये कोविडची लस तयार झाली त्यातला एक देश हा माझा भारत देश आहे कारण मोदीजींना माहिती होत की कोविडची लस जर भारतात तयार केली नाही तर आपल्याला कटोरा घेऊन अमेरिका आणि रशियाच्या पुढे उभं राहावं लागेल एक लस दे दे बाबा एक लस दे दे बाबा आणि मग ते सांगतील लाईन मे खडे हो जा क्योंकि अभि हमारे लोगों को लस देनी है हमारे लोगों को टीका देंगे तब तुमको लस मिलेगी तुमको टीका मिलेगा हजारो लोक मरून गेले असते प्रेतांचे खर्च पडले असते पण मोदीजींनी याच देशामध्ये दोन लशी तयार केल्या स्वतः शास्त्रज्ञांकडे गेले त्यांच्या अडचणी दूर केल्या अमेरिकेजवळ त्या ठिकाणी रॉ मटेरियल होतं आपले संबंध वापरले अमेरिकेतन रॉ मटेरियल आणलं अठराशे कोटी रुपये ॲडव्हान्स देऊन आपल्याच देशात या ठिकाणी लस तयार केली आणि जगाच्या इतिहासात हा एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना मोफत लस दिली या महाराष्ट्रात अठरा कोटी लसी मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं तुम्ही आणि आम्ही बसलो आहोत कारण मोदीजींनी आपल्यापर्यंत लस नेली अरे आपलं तर सोडा आमचे सुधीर भाऊ देश गौरव विश्वगौरव म्हणतात त्याची प्रचिती मला सुधीर भाऊ आली मी त्या ठिकाणी मॉरिशसला गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मॉरिशस मध्ये होतं तिथले पंतप्रधान आणि मी उद्घाटन केलं आणि मग राष्ट्रपतींना भेटायला गेलो तिथे राष्ट्रपती म्हणाले देवेंद्रजी तुम्ही माझा धन्यवाद मोदीजींना सांगा मी म्हटलं सर कशा करता धन्यवाद सांगायचा म्हणाले ज्या प्रकारे त्यांनी भारतामध्ये लस दिली त्याच वेळी माझ्या मॉरिशसला देखील त्यांनी लस दिली ती लस जर मला मिळाली नसती तर माझ्या मॉरिशस मध्ये कोणी जिवंत राहिला नसता असं सांगणारे एकटे मॉरिशसचे राष्ट्रपती नाहीये जगामधल्या शंभर देशांना लस पुरवण्याचं काम मोदीजींनी केलं आज ते शंभर देश भारताच्या मागे उभे आहेत एक जमाना असा होता युनायटेड नेशन मध्ये आमचा त्या ठिकाणी जर अधिकारी उभा राहिला किंवा पंतप्रधान उभा राहिला तर आमच्या बाजूनं मतदान करायला कोणी नव्हतं आज शंभर देश आमच्या पाठीशी उभे आहेत आणि काल परवा एकशे वीस देशांनी मिळून सांगितलं मोदीजी तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही आमचा आवाज आहात तुम्ही आम्हाला या ठिकाणी नेतृत्व द्या हे वैश्विक नेतृत्व मोदीजींनी तयार केलं तुमच्यापैकी अनेकांनी टीव्हीवर बघितलं असेल मोदीजी अमेरिकेला गेले होते अमेरिकेच्या संसदेमध्ये मोदीजी गेल्यानंतर मोदीजींच्या भाषणामध्ये अमेरिकेच्या संसदेतले लोक पंधरा वेळा उभ्या राहून त्यांनी टाळ्या वाजवल्या हे अशा प्रकारचं देव दुर्लभ दृश्य आपल्याला पाहायला मिळालं की ज्या देशातल्या एका मुख्यमंत्र्याला अमेरिकेने त्या ठिकाणी विजा द्यायलाही नकार दिला होता त्या अमेरिकेने स्टेट गेस्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं सर्वोच्च सन्मान हा मोदीजीला दिला पण दुर्दैव बघा मला सांगा आपल्या प्रत्येकाच्या घरी कधी काही कमी जास्त असतं पण कमी जास्त असलं म्हणून आपण जर दुसऱ्याच्या घरी गेलो तर तिथे कधीतरी आपल्या घरच्यांच्या बद्दल वाईट सांगतो का पण राहुल गांधी बघा राहुल गांधी अमेरिकेत गेले अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट आहे याच्यावरच त्यांनी व्याख्यान दिलं भारत कसा चुकीचा आहे भारत कसा वाईट आहे भारतात कसं काहीच होत नाही आहे असं व्याख्यान त्या ठिकाणी दिलं मला खरोखर या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एक नेता आपल्या देशाबद्दल अमेरिकेत जाऊन असं कसं बोलू शकतो बरं आपल्याला उत्तर द्यायची गरजच पडली नाही अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी म्हणाले भारतात लोकशाही संपली आहे आपण उत्तर दिलंच नाही त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या कार्यालयाने उत्तर दिलं त्यांनी सांगितलं राहुल गांधीशी आम्ही सहमत नाही आमच्या मते भारतामध्ये लोकशाही जिवंतही आहे आणि ती समृद्धही होते आहे हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सांगितलं काँग्रेस पक्षाचं दुर्दैवच आहे हो राहुल गांधींच्या नेतृत्वात या ठिकाणी त्यांना पक्ष चालवावा लागतो यापेक्षा मोठं दुर्दैव त्यांचं काय आहे आणि हे लोकशाहीबद्दल बोलतायत आजचा दिवस महत्वाचा काय आजचा तोच दिवस आहे की ज्या पूर्व आजच्या दिवशी, दिवशी ज्या वेळी या देशामध्ये आणीबाणी लावण्यात आली होती स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधींनी भारताच्या संविधानातले दिलेले सगळे आपले अधिकार हे गोठवण्याची घोषणा केली इंदिराजी रेडिओवर आल्या आणि त्यांनी सांगितलं आजपासनं भारताच्या संविधानाने दिलेले तुमचे सगळे मूलभूत अधिकार इमर्जन्सी मध्ये मी माझ्याकडे घेते आहे आता कोणालाही अधिकार असणार नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाला त्या ठिकाणी अलमारी मध्ये बंद करण्याचं काम हे इंदिराजींनी केलं आणि या देशातल्या लाखो लाखो लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं उभा देश बंदिशाळा झाला लाखो लोक देशामध्ये गेले जेलमध्ये गेले पण जेलमध्ये जाऊ नये लोकशाहीची लढाई आम्ही लढत राहिलो अटलजी जेलमध्ये होते अडवाणीजी जेलमध्ये होते मुरली मनोहर जोशी जेलमध्ये होते जॉर्ज फर्नांडिस जेलमध्ये होते आम्ही त्या ठिकाणून लढाई लढलो लड़ आणि ज्या इंदिराजींनी लोकशाहीला कुलूप बंद केलं होतं त्याच इंदिराजींना पराभूत करून त्या ठिकाणी जनता पार्टीचं सरकार आलं बंधू भगिनीनो या देशाच्या लोक रक्तामध्ये लोकशाही या रक्तामध्ये कोणी या देशातली लोकशाही संपवू शकत नाही तुमचा प्रश्न हा नाही आहे की या देशातली लोकशाही संपते तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही जे घोटाळे केले आहेत घपले केले आहेत तुम्ही जे आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत आता लोकशाहीने जी वेगवेगळी या ठिकाणी आयुध तयार केली आहे त्या आयुधांच्या माध्यमातनं त्या संस्थांच्या माध्यमातनं तुम्ही जो जनतेचा पैसा लुबाडलेला आहे ओरबडलेला आहे तो पैसा पुन्हा तुमच्या तिजोरीतनं काढण्याचं काम नरेंद्र मोदी करतात तर तुम्ही लोकशाही संपली लोकशाही संपली असं म्हणता अरे लोकशाही तर जिवंत आहेच पण या लोकशाहीला लुटण्याचं आणि उरुबाडण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय त्याला वटणीवर आणण्याचं काम नरेंद्र मोदी केल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी नो या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं परंतु उद्धव ठाकरेंनी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्या ठिकाणी खुर्ची करता बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ऐवजी मी शिवसेनेचं दुकान बंद करीन त्याच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते बसले पण बंधू भगिनी नो असंघाशी संघ जास्त काळ चालू शकत नाही त्यांच्यातलाच एक मावळा उठला एकनाथ शिंदेच्या नावानं आणि त्यांनी सांगितलं मी या ठिकाणी हिंदुत्व विरोधी लोकांसोबत बसू शकत नाही मी या ठिकाणी जे लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यासोबत बसू शकत नाही मी जे लोक या ठिकाणी या देशाला आपला देश मानण्याकरता मागे पुढे पाहतात आणि केवळ लांगुल चालन करतात अशा लोकांसोबत मी बसू शकत नाही आणि ते बाहेर पडले आणि पुन्हा एकदा आपलं सरकार या ठिकाणी आलं मला तर आश्चर्य वाटतं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी सेनावाले म्हणाले की हे बैमानी केली बैमानी केली पण मला त्याही पेक्षा आश्चर्य वाटलं सुधीर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसही म्हणाल बैमानी केली बैमानी केली ते कुठलं तरी एक गाणं आहे की सभी करते रास और मय करू तो कॅरेक्टर आहे तशी अवस्था आहे हे विसरले एकोणीसशे अठ्यात्तर साली माननीय सन्मान्य शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातले मंत्री चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि तेव्हाच्या भारतीय जनता पक्षासोबत सरकार तयार केलं आणि दोन वर्ष सरकार चाललं इंदिराजींनी बरखास्त केलं नसतं तर पाच वर्ष चाललं असतं म्हणजे तेव्हा केलं तर मुत्सद्देगिरी पवार साहेबांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेजींनी केलं तर बैमानी असं कसं चालेल असं कसं चालेल आणि म्हणून चिंता करायचं कारण नाहीये तुमच्या आशीर्वादाना पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलंय चौदा ते एकोणीस सरकार तुम्ही बघितलाय या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये विदर्भाला मिळालेला न्याय चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेला न्याय गडचिरोलीला मिळालेला न्याय हा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय आणि आता पुन्हा एकदा आपलं सरकार आलंय तेव्हा तिजोरीची चावी सुधीर भाऊंकडे होती आम्ही तिजोरी उघडी केली होती आता तिजोरीची चावी माझ्याकडे आहे पुन्हा तिजोरी उघडी आहे विदर्भातल्या कुठल्याही प्रकल्पाला आता पैसा कमी पडणार नाही चंद्रपूर जिल्ह्याला आता पैसा कमी पडणार नाही बंधू भगिनी नो या ठिकाणी खरं म्हणजे सुधीर भाऊंनी सांगितलं मोदीजींनी आपल्याला काय काय दिलं पण मी सांगतो महाराष्ट्राला मोदीजींनी काय दिलं महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी पंचवीस लाख घरं दिली सव्वा कोटी लोकांना मोदीजींमुळे घर मिळालं एकाहत्तर लाख लोकांना गरीबांना आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं त्या ठिकाणी एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना मिळाली एक कोटी बारा लाख लोकांच्या घरी पिण्याचं पाणी सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पोचलं उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत एकोणचाळीस लाख महिन्यांच्या घरी गॅस पोहोचला कौशल विकास योजना योजनेच्या अंतर्गत दहा लाख तरुणांना त्या ठिकाणी नोकरीक्षम आपण त्या बनवलं पाच लाख फुटपाथ दुकानदार पान ठेलेवाले हात ठेलेवाले यांना त्या ठिकाणी कोविड नंतर आपण मदत केली मुद्रा योजनेच्या अंतर्गत एक्के लाख युवाना त्यांच्या पायावर उभं राहण्याकरता मुद्राचं लोन आपण दिलं यातल्या वीस लाख मुली आणि महिला आहेत अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत चाळीस लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये अटल पेन्शन योजनेचा लाभ दिला सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत तेवीस लाख लाभान्वित झाले दीनदयाल योजनेच्या अंतर्गत पन्नास हजार लोकांना लाभ दिला प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंतर्गत बत्तीस लाख मातांना त्या ठिकाणी लाभ मिळाला आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये रस्ते असतील पूल असतील उडान पूल असतील रेल्वे असेल चार लाख कोटी रुपयाची कामं ही मोदीजींच्या माध्यमातनं होत आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने आता डबल इंजिनचं सरकार आलं डबल इंजिनचं सरकार आल्याबरोबर आम्ही सांगितलं मोदीजी जर सहा हजार रुपये देत आम्ही पण सहा हजार रुपये देऊ आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार मोदीजींचे आणि सहा हजार महाराष्ट्राचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आम्ही करतोय आता पीक विमा हा केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना आम्ही देणार आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे पुढच्या तीन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देणार आहोत आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी यांत्रिकी मग त्यांना ड्रीप असेल त्या ठिकाणी कॉटन श्रेडर असेल त्या ठिकाणी पेरणी यंत्र असेल त्या ठिकाणी शेडनेट असेल त्या ठिकाणी शेततळा असेल त्या ठिकाणी शेततळ्याचं अस्तरीकरण असेल सगळ्या गोष्टी मागेल तेवढ्या तीन हजार कोटी रुपये त्याकरता आपण ठेवल्या आहेत जो शेतकरी मागणी करेल त्याला या गोष्टी देण्याचा निर्णय आपण केला मग अशी सुधीर भाऊनी सांगितलं खरंय पाच लाखापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता ऑपरेशन मोफत होणार आहे आणि मागच्या काळात दीड लाखापर्यंत व्हायचं पण सगळ्यांचं नाही आता आपण युनिव्हर्सलायझेशन केलं आता बारा कोटी लोकांना पूर्ण बारा कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा महाराष्ट्रामध्ये मोफत मिळणार आहे हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे हार्टचं ऑपरेशन असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हरचं ऑपरेशन असेल खुब्याचं ऑपरेशन असेल गुडघ्याचं ऑपरेशन असेल हर्नियाचं ऑपरेशन असेल हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल मोतियाबिंदूचं ऑपरेशन असेल सगळे ऑपरेशन मोफत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतोय आणि आत्ताच या ठिकाणी उल्लेख झाला आमच्या जीवतोळे साहेबांचा तुम्ही ओबीसी ओबीसी सातत्याने लावून धरता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांकरता आवास योजना होती पण ओबीसी करता आवास योजना नव्हती आपल्या सरकारने ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली की ज्याच्या माध्यमातून दहा लाख घर ओबीसी ला आम्ही बांधून देतो आणि यासोबत आमचे जे आदिवासी आहेत आदिवासींना तर सॅच्युरेशन मोडवर एकही आदिवासी शिल्लक ठेवणार नाही शिल्लक म्हणजे घराविना एकूण एक आदिवासी त्याला आम्ही घर देणार याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे एस सी एकूण एक एस ला आम्ही घर देणार त्याची व्यवस्था आम्ही केली आहे बेघर मुक्त महाराष्ट्र करायचा आहे याची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आहे आणि आमच्या महिला या ठिकाणी आहेत महिलांकरता तर आपण योजना केली आहे आता एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन महिलांना आता महिलांनी लक्षात ठेवायचं घरच्यांना सांगायचं तालुक्याला जायचं जिल्ह्याला जायचं नागपूरला जायचं कुठेही जायचं असेल तुम्ही घरी बसा तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो मी गेली तर अर्धाच खर्च होतो त्यामुळे महिलांना पन्नास टक्के सूट आणि घरच्या जाणत्यांना तर शंभर टक्के सूट पंच्याहत्तर वर्षाच्या जे वरचे आहेत आता त्यांना सगळ्यांना तुम्ही बिनधास्त अष्टविनायकाच्या दर्शनाला पाठवा महाकालीचं दर्शन घेतलंय आता महाकालीचं दर्शन घेऊन त्यांना अष्टविनायकाच्या दर्शनाला पाठवा म्हणजे परत बोलवा पाठवून नका देऊ पण आता त्यांना मोफत त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं दर्शन हे करायला मिळणार आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे अनेक योजना आहेत मी सगळ्या सांगून आपला वेळ घेणार नाही पण मला एवढंच सांगायचं आहे सा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपच्या शिंदेजींच्या नेतृत्वात जे सरकार आलंय ते तुमचं सरकार आहे अडीच वर्ष तुम्ही घरी बसलेलं सरकार पाहिलं अडीच वर्ष तुम्ही शंभर कोटीची वसुली करणारं सरकार पाहिलं अडीच वर्ष तुम्ही दलाली करणारं सरकार पाहिलं अडीच वर्ष जे केवळ फेसबुकवर दिसत होतं असं सरकार तुम्ही पाहिलं आम्ही फेसबुक आणि वाले लोक नाही आहोत आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेच्या समस्या सोडवणारे लोक आहोत आणि म्हणून तुमच्यापर्यंत आलो तुम्हाला एवढीच विनंती आहे मोदीजींना आशीर्वाद द्या नऊ वर्ष तर सुवर्णमय झालीच पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजीना पुन्हा आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला कधी मागे वळून पाहावं लागणार नाही आता देशाची गाडी ज्या गतीनं आणि प्रगतीनं निघाली आहे ती कोणी थांबवू शकणार नाही मोदीजी या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवल्याशिवाय आता थांबणार नाही आणि म्हणून तुमचा या ठिकाणी साथ द्या समर्थन द्या बोला तुमचा साथ आहे का तुमचा र्थन आहे का बोला नरेंद्र मोदी जी आगे बोलो मोदी जी आगे बोलो मोदी जी आगे बोलो जय हिंद